आणि अयोध्येच्या रस्त्या रस्त्यावर अयोध्येच्या चौका चौकांमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये सध्या आनंद उत्सव सुरू आहे, जल्लोष सुरू आहे आणि त्याच अयोध्येतून आपला प्रतिनिधी वेदांत नेब सध्या आपल्यासोबत आहे. वेदांत, अयोध्येच्या कोणत्या भागामध्ये सध्या तू आहे? सकाळपासून आम्ही दृश्य बघतोय की हर्षोल्लास म्हणजे काय असतो अयोध्येमध्ये दिसून येतोय. सध्या काय वातावरण आहे? प्रसन्न वातावरण, मंगलमय वातावरण, भक्तिमय वातावरण या अयोध्या नगरीमध्ये पाहायला मिळते. आणि आपल्यासोबत आचार्य तुषार भोसले आहेत. तुम्ही प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला जाताय, काय भावना आहेत? अगदी तुमच्या अभंगातल्या दोन ओळीत तुम्ही जर सांगितलं तर. शेकडो वर्षाचं हिंदू समाजाचं स्वप्न आज पूर्ण होत आहे आणि आम्ही खूप प्रचंड आनंदित आहोत, उत्साहित आहोत आणि रामलल्लाचं दर्शन काही क्षणात आपल्याला होणार आहे त्याच्याकरता आतुर झालोय. मला तुकोबारायांच्या दोनच ओव्या सांगायच्या आहेत. झाले राम राज्य काय उणे आम्हासी, झाले राम राज्य काय उणे आम्हासी, धरणी धरी पीक गाई ओळल्या मैसी, गाई ओळल्या मैसी, ए राम वेळो वेळा आम्ही गाऊ ओविये, राम वेळो वेळा आम्ही गाऊ ओविये. अयोध्येचं वातावरण कसं आहे? अयोध्येचं वातावरण प्रचंड उत्साहित, आनंदित आणि प्रसन्न आहे. आजची पहाट एक वेगळीच पहाट आहे, कारण आज रामराज्याची पुनर्स्थापना होते आहे. माननीय पंतप्रधान काही क्षणात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करणार आहे. त्यामुळे धन्यवाद, तुम्ही एबीपी माझ्याशी बातचीत केली. त्यामुळे जसं आचार्य भोसले यांनी सांगितलं की मंगलमय वातावरण आहे आणि आता प्रज्ञा आपण बघितलं तर ह्या राम व्हीव्हीआयपी मुवमेंट्स होत आहेत, ज्या साधारणपणे 7140 लोकांना आमंत्रित केलेलं आहे. या सर्व व्हीव्हीआयपींची मुवमेंट या ठिकाणाहून होतीये आणि संपूर्ण रस्ता आपण बघितला तर सेक्युरिटी, आपल्याला प्रत्येक पावलावर पोलीस पाहायला मिळतात. उत्तर प्रदेशचे साधारणपणे 15,000 पोलीस या संपूर्ण अयोध्येमध्ये तैनात आहेत आणि त्यामुळे हनुमानगढीचा परिसर आपण बघतोय, समोर बंद करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या व्हीव्हीआयपी मुवमेंट याच रस्त्याहून पुढे जात आहेत. सुरक्षा जरी असली तरी वातावरण हे वातावरण निघतात. प्रज्ञा, वेदांत, आणखी एक महत्वाचा प्रश्न की अयोध्येमध्ये देशभरातून नागरिक दाखल झालेले आहेत पण जे गेले कित्येक वर्ष अयोध्येचे रहिवासी आहेत त्यांनी सुद्धा या राम मंदिराचं स्वप्न पाहिलं, त्यांच्या डोळ्यातही त्याच प्रतीक्षेचं काजळ आहे जे भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यामध्ये. अयोध्यावासियांच्या काय भावना आहेत, तू काय जाणून घेतलंस, तुला काय दिसलं? नक्कीच, अयोध्यावासियांच्या, खरं तर अयोध्या अशा प्रकारची त्यांनी कधीही पाहिली नव्हती. ही बदलती अयोध्या आहे. ज्या प्रकारे आपण ही दृश्य बघितली तर सगळीकडे आपल्याला फुलांची आरास पाहायला मिळते, पूर्ण रस्त्यांवर रांगोळी आहे, भगवे झेंडे, श्रीरामाचे झेंडे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं म्हणणं होतं की रामनवमी आणि दिवाळीला अशा प्रकारची आम्ही अयोध्या बघायचो, मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर ही सजावट पहिल्यांदाच आम्ही बघतोय आणि आतापर्यंत एक वेगळा उत्सव, एक वेगळा सण आमच्यासाठी हा अनुभवायचा आहे आणि हा संपूर्ण अनुभव ह्या अयोध्यावासियांना येतोय. सध्या जर आपण बघितलं तर फारसे अयोध्यावासी या ठिकाणी आपल्याला भेटतील असं नाही, मात्र देशभरातनं, अगदी देशातल्या कानाकोपऱ्यातनं, वेगवेगळ्या राज्यातनं, फक्त देशातच नाही तर परदेशातून इथे राम भक्त आलेत आणि हा सगळा अनुभव त्यांना याची देही याची डोळा घ्यायचा आहे आणि त्यामुळेच या सगळ्या संपूर्ण रस्त्यावर हे की आता या ठिकाणाहून ज्या व्हीव्हीआयपी मुवमेंट होतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा इथे जातील आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी काही स्क्रीन्स लावण्यात आलेले आहेत. म्हणजे ज्या राम भक्तांना आतमध्ये प्रवेश नाहीये त्यांना स्क्रीनवर हा सगळा सोहळा बघता येणार आहे. या सगळ्या सोहळ्याची खरं तर प्रतीक्षा हजारो करोडो भारतीय बघत आहेत. तो सोहळा आपल्याला लाईव्ह तर बघता येणार आहे, मात्र इथे सुद्धा अयोध्या नगरीमध्ये विविध ठिकाणी स्क्रीन लावून हा सोहळा राम भक्तांना पाहता येणार आहे. प्रज्ञा, वेदांत, तू राहास आपल्यासोबत. अयोध्येतले आणखी काही रंग तुझ्याकडून जाणून घ्यायचे आहेत, आणखी काही दृश्य तुझ्या माध्यमातून जाणून घ्यायचे आहेत. तर व्हीव्हीआयपी मुवमेंट्सना सुरुवात झालेली आहे, काही क्षण उरलेले आहेत राम मंदिरामध्ये रामरायांची प्राणप्रतिष्ठा होण्यासाठी. सध्या जी दृश्य पाहतोय व्हीव्हीआयपी गेट जवळची, याच गेटमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा रामजन्मभूमीकडे प्रस्थान करणार आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून रामभक्त या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी म्हणून अयोध्येमध्ये पोहोचतायत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.